तुम्ही आता माझ्या पाठीमागे पहा, तरुण मंडळी इथे यायला सुरुवात झालेली आहे आणि थोड्या वेळाने इथे हे संपूर्ण सगळं हा रस्ता जो आहे सगळा तुडुंब तरुण मंडळींनी भरलेला असणार आहे. कारण की आज आहे प्रारंभ आयोजित दिवाळी पहाट आणि ह्या दिवसाची वाट ही जी तरुण मंडळी जी आहे ती वर्षभर पाहत असते आणि इथे सगळेजण अगदी खूप छान जल्लोषात उत्साहात ही दिवाळी पहाटचं इथे आनंद घेतात. तर मागच्या वर्षी देखील मी इथे आले होते आणि आम्ही खूप धमाल केली होती. तर तुम्ही जे बी कोणी मागच्या वर्षीचा व्लॉग असेल बघितला तर नक्की मागच्या वर्षीचा व्लॉग बघा. आता इथे हळूहळू सगळी मंडळी यायला सुरुवात झालेली आहे आणि सेटअप देखील आता इथे चालू होत आहे, म्हणजे सेटअप उभारण्यात येत आहे. तर यावर्षीचं ह्या दिवाळी पहाटचं प्रमुख आकर्षण असं आहे की यावर्षी इथे शिवशाहीर येणार आहेत आणि आपल्याला त्यांचे पोवाडे ऐकायला मिळणार आहेत. दिवाळी पहाटमध्ये आपल्याला फार क्वचितच पोवाडे ऐकायला मिळतात, तर आज म्हणजे मी तरी पहिल्यांदाच ऐकणार आहे. तर तुम्ही कधी केव्हा कुठे ऐकले असेल दिवाळी पहाटमध्ये पोवाडे तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणत्या ठिकाणी दिवाळी पहाट होते ते देखील मला सांगा. तर आता मी आली आहे प्रारंभ आयोजित दिवाळी पहाटमध्ये. आजचं हे प्रारंभ आयोजित दिवाळी पहाट आहे विक्रोळी कन्नमवार नगर 2 विकास हायस्कूलच्या अगदी बाहेरच आहे. तर आपल्याला सुरुवातीला ढोल ताशा पथकाचं गजर ऐकायला मिळेल आणि त्याच्यानंतर जे शाहीर आहेत त्यांचं आपल्याला पोवळे ऐकायला मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर डी जे असणार आहे. तर अशा प्रकारे इथे कार्यक्रमांचा आयोजन केलेलं आहे आणि आता आपण पण बघू, एन्जॉय करूयात. विनंती करतो त्यांचा सन्मान करावा आणि आमच्या प्रारंभ परिवारावर असंच प्रेम राहू दे साहेब. अजून थोडं
बदलावा. छत्रपती शिवाजी महाराज की. आता झाला हात आलं, अजून थोडं नेट लावा. अरे रायगड पर्यंत आवाज गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की.